चला बॅटिंग मध्ये ओके चला आपण तीन फलंदाज तयार ठेवायचे आहेत. तीन फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील या सुपर ओव्हरमध्ये. म्हणजे दुसरी विकेट जी जाईल ती मात्र तुमची अंतिम विकेट असेल आणि त्यामध्ये तुम्ही ऑल आउट म्हणून घोषित केले जातील. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. सुभाष इलेव्हन खानिवले आयोजित आमदार चषक 2022 स्पर्धेमधली पहिली सुपर ओव्हर या वेळेला क्रिकेटचा नजारा पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची रोमहर्षकता अगदी उत्कंठा शिगेला पोहोचलेली दिसून आली. सुपर ओव्हर झाली आहे. गोलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आणि ज्यांची बॅटिंग होती तो संघ मात्र यावेळेला बॅटिंग करेल आणि समोरच्या संघाला चेस करेल, चेस करण्यासाठी टार्गेट सेट करेल. अरे नवीन मॅच बॉल जाईल ना. चला ज्यानं मगाशी षटक हाताळलं होतं गोलंदाज महेश तोच यावेळेला 7 धावा ज्यानं डिफेंड केल्या होत्या आणि 7 धावा खर्च केल्या होत्या. सुपर ओव्हरची कमाल. स्ट्राईकला असेल मुरेबी या संघाकडनं जीवन, नॉन स्ट्राईकला तुषार. सुपर ओव्हरचा हा बघतोय थर्रार आमदार चषक 2022 सुभाष इलेव्हन खानिवली यांच्या माध्यमातून आयोजित होणारी आणि संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांच्या नियमावलीत संपन्न होणारी ही स्पर्धा आपण बघतोय. सुपर ओव्हरचा थर्रार. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज महेश. स्ट्राईकला असेल बॅट्समन जीवन, नॉन स्ट्राईकला तुषार. फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पहिला चेंडू या वेळेला मात्र स्क्वेअर कट केला गेलाय. चित्रक्षक तिथे तैनात. एका दावेवर समाधान मानावं लागेल. आपण जर विचार केला सुपर ओव्हरचा तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या सुपर ओव्हर मध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा, कारण इथे मात्र तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. जर तुम्ही शांत खेळलात, डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळलात तर धावा जास्त होणार नाहीत. अग्रेसिव्ह मोड मध्ये खेळायला गेलात आणि विकेट जर पडली तर तुमच्याकडे फक्त 2 विकेट हातामध्ये आहेत. म्हणजे यावेळेला खऱ्या अर्थानं तुमचा अंत बघण्याची क्रिकेटनं आखलेली नवी योजना, तिचं नाव आहे सुपर ओव्हर. फर्स्ट बॉल एक धाव धाव फलकावर लगावली गेली. 5 चेंडू बाकी असतील. बॉलिंग मार्कवर वन्स अगेन महेश. स्ट्राईकला असेल तुषार. मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा फलंदाज यावेळेला मात्र ओ पिच बॉल. बीर काउन दिला डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. एका दावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जातो. स्ट्रायकिंग एंड, नॉन स्ट्रायकर एंडला मात्र पहिला गड्याचं होईल पतन. 2 या धावसंख्येवर बसेल पहिला झटका आणि आता मात्र शेवटची जोडी असेल मैदानाच्या आत. दोन चेंडू आणि 2 धावा एक गडी बाद शेवटची जोडे मैदानात. म्हणून म्हणतात ना की ज्याला आपण नेहमी व्याख्या करत असतो की आक्रमकता आणि संयमता यांचं मिश्रण क्रिकेटमध्ये साधावं लागतं, परंतु या दोघांचा ताळमेळ जर खऱ्या अर्थानं कुठे गरजेचा असेल, तो नितांत आवश्यक असेल, तर तो मात्र सुपर ओव्हरमध्ये. कारण एक विकेट जाणं म्हणजे तुमच्या फटक्यांवर रोख येण्यासारखं. या षटकात पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. प्राकर बॉल. बेल काउन दिला लॉन्ग लेग रीजन मध्ये. चेंडू निघून जाईल सीमा पार. हा असेल संघर्षमय षटकार. मधले पहिले 3 चेंडू झालेत. 8 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात आणि जीवनच्या बॅट मधनं आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. चला स्पीडअप करायचा, अजून एक सामना खेळवायचा आहे. 5:47 वेळ झालाय. याचा विचार आपण करायचा आहे. सूर्य देखील मावळतीच्या प्रवासाला अगदी वेगानं पुढे जातोय. यावेळेला पुन्हा कोणत्या प्रकारचा चेंडू. माझा सर्व बॅट न खेळला गेलाय.
कव्हर पॉइंट लक्ष्य रक्षक तिथे मात्र तयार शॉर्ट कव्हरला आपल्याला बघतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 9 धावा. आणि या पद्धतीने एक चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचलाय संघ, कारण की ज्या वेळेला तुम्ही 9-10 दरम्यान सुपर ओव्हरमध्ये मॅचेस बघत असता, सुपर ओव्हरमध्ये या धावसंख्येला बघत असता, त्यावेळेला पाठलाग करणाऱ्या संघाच्या मनावर देखील तेच दडपण असतं की विकेट गमावता कामा नाही, कारण एक विकेट गेली की त्यानंतर मात्र तुमच्या आक्रमक स्वभावाच्या बॅटिंगला एक वेगळ्या प्रकारचं रूप धारण करावं लागतं आणि मनाजोगते फटके मात्र तुम्हाला खेळता येणार आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. स्ट्राईकला आता मात्र बॅट्समन असेल प्रमोद महेश. आवळीला चेंज ऑफ पिच पाहायला मिळाला, संत गतीचा चेंडू अलंग कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. मिस अंडरस्टँडिंग आणि त्याही पेक्षा खराब सुमार आणि गलिच्छ दर्जाचं क्षेत्ररक्षण. जिथं गडीबाद झाला असता, ऑलआउट झाला असता, तिथं मात्र या धावा मिळत आहेत 2. आणि या 2 धावांनी संकल्प स्पोर्ट्स मुरे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1-1-11 एकावर 1-11 धावा. शेवटचा चेंडू या सुपर ओव्हर मधला निश्चितपणानं हा शेवटच्या चेंडू पर्यंत टिकलं का जातं, कारण की या चेंडूवर प्रहार करता यावा. एक एक धाव महत्वाची असते सुपर ओव्हर मध्ये, कारण दुसरी बाजू अशी असते की ज्या वेळेला या 6 चेंडू मध्ये पाठलाग करण्यासाठी जो संघ येतो त्याला 1 रन एक्स्ट्रा करावी लागते. या षटकातला पुढचा चेंडू लास्ट बॉल, यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, कमबॅक झालं शेवटच्या चेंडूवर, मात्र सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. षटक संपलं गेलंय, सुपर ओव्हर मध्ये धावा उभ्या केल्या गेल्यात 11. विजयासाठी आता मात्र आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाला आवश्यक असतील 1 षटकामध्ये 12 धावा. चला मुरेबी लगेच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचंय, प्लीज कोऑपरेट करा, प्लीज सहकार्य करा, कृपया सहकार्य करा, लगेचच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचंय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल आणि यापुढे जर सुपर ओव्हर झाली तर मग मात्र टॉसवर विन दिलं जाईल. चला मुरेबी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि त्याचबरोबर तांबडमाळ संघ, आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ, आपण आपले 3 बॅट्समन निश्चित करायचे आहेत आणि सलामीची जोडी देखील मैदानात पाठवायची आहे. 6 चेंडू 12 धावा या वेळेला आजचा दिवस पैसा वसूल आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आजच्याच दिवशी आमदार चषक सन 2022 या स्पर्धेमध्ये आपल्याला सुपर ओव्हरचा थरार देखील पाहायला मिळतोय. लाजवाब क्रिकेटचं आयोजन, पहिलंच पर्व आणि या पहिल्या पर्वाची अगदी दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, म्हणतात ना की आज ग्रामीण क्रिकेटनं एक नवा आयाम उभा केला आणि त्याच आयामामध्ये आणखी एकदा नव्यानं सामील होणारी स्पर्धा म्हणजे सुभाष इलेव्हन खानिवली आयोजित आमदार चषक सन 2022. उद्या दिवस क्रमांक 3 तारीख असेल, 26 फेब्रुवारी 2022 वार शनिवार. उद्याच्या दिवशी आपल्याला अनेक संघ खेळताना पाहायला मिळतील, त्यामध्ये सुभाष इलेव्हन खानिवली विपक्ष प्रदीप इलेव्हन चिंचवली हा मात्र पहिला सामना उद्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर दुसरा सामना उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल, राजेश शिवाजी ग्रुप पारिवली विपक्ष अष्टविनायक पोगाव संघ. त्यानंतर आपल्याला तिसरा लढत पाहायला मिळेल पहिल्या फेरीमधली, ती म्हणजे रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा विपक्ष SBP खुपरी. आणि त्यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल संकल्प स्पोर्ट्स मुरे ए विपक्ष इलनपाडा दिघा संघ. आई गावदेवी दुधरी संघाला पहिल्या राऊंड मध्ये बाय मिळाली आहे. त्याचबरोबर जय बजरंग कवाड संघाला पहिल्या राऊंड मध्ये बाय मिळाली आहे. या सर्व संघांनी वेळेवर हजर राहणं गरजेचं आहे, प्रत्येकापर्यंत लॉट्स पोहोचलेल्या आहेत आणि त्यावर निश्चित टायमिंग स्लॉट देखील तुम्हाला दिलेला आहे. वळूयात मॅच कडे, सुपर ओव्हरचा थरार यावेळेला मैदानाच्या आत आमदार चषक 2022 या मात्र पर्वात. 6 चेंडू 12 धावांची गरज असेल, स्ट्राईकला असेल बॅट्समन आरोही स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाकडनं विजय, तर नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन अनिल आणि बोलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संकल्प स्पोर्ट्स मुरे बी या संघाकडनं गोलंदाज सौरभ. 6 चेंडू 12 धावा तमाम प्रेक्षक वर्गाच्या नजरा या वेळेला मैदानाच्या आत खेळलेल्या पाहायला मिळत आहेत, कारण की हाच सामना आपण बरोबरीत सुटताना पाहिला होता. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज महेशनं ज्या पद्धतीनं बोलिंग साकारलेली होती त्याच महेशच्या त्या पहिल्या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिल्या. 6 चेंडू 7 धावा असताना देखील त्यानं 7 धावा डिफेंड केल्या. या मैदानावर लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. हा सामना वळलाय सुपर ओव्हरकडं. 6 चेंडू आणि 12 धावा पहिला चेंडू यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. संतगतीचा चेंडू बॅट्समनला चकित आश्चर्यचकित चंबित अचंबित केला गेलाय, सरप्राईज दिलाय, धक्का दिलाय, कारण निर्धाव चेंडू न सांगता झाली आहे. समीकरण मात्र बदललं गेलंय, 5 चेंडू आणि 12 धावा
यावेला या षटकातला पुढचा चेंडू सौरभ याचा, यावेला वन्स अगेन स्लो वन बॉल ऑन साइडला बिरकावून दिला डीप विकेटच्या रेजर मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात असेल एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका सिंगलनं एका एकेरी धावेनं मात्र तुम्ही सौरभवर दबाव टाकू शकणार नाही यार. तुम्हाला हल्ला चढवावा लागेल, आक्रमण करावं लागेल. या मॅच मधल्या सुपर ओव्हरचा थर्रार जर आपल्या नावावर करायचा असेल तर मग मात्र चेंडूला फर्रार करावं लागेल. दोन चेंडू एक धाव समीकरण बदललंय. चार चेंडू आणि अकरा धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा, पाव्या स्ट्राईकला असेल बॅट्समन अनिल. यावेळेला ट्रॅकर बॉल बिरकावून दिलाय, टायमिंग प्रॉपर नाही, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, संपेल खेळ, परतावं लागेल माघारी. आता मात्र समीकरण तीन चेंडू आणि अकरा धावा, स्मशान शांतता यावेळेला तांबडमाळ संघाच्या पॅव्हिलियन मध्ये खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणानं दबाव असेल, कौतुक करावं लागेल सौरभचं. चौथा चेंडू पाहूया. ट्रॅकर बॉल बिरकावण्याचा प्रयत्न झाला, कनेक्ट करता आला नाहीये. एवढ्या एका धाबेवर समाधान मानावं लागेल. दोन धाबा धाव फलकावर, समीकरण बदललं गेलंय. दोन चेंडू आणि दहा धाबा, आकडेवारींचं गणित. एक चेंडूवर एक षटकार, एका चेंडूवर एक चौकार किंवा मग दोन षटकार, या पलीकडचं ऑप्शन तुर्तास तरी उपलब्ध नाही आहे ते मात्र तांबडमाळ संघासाठी. हा चेंडू महत्वाचा, लो फुल टॉस होता, सरळ बॅटनं खेळलेला फटका, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एक बार एका धाबेवर मानावं लागेल समाधान. समीकरण बदललं गेलंय, जणू काही विजयावर शिक्कामोर्तब केलंय ते संकल्प स्पोर्ट्स मेल मुरे बी या संघानं. लाजवाब कामगिरी. अटीतटीच्या लढतीमध्ये प्रयत्नांची शर्त करून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश तुम्हाला तुमच्या कवेत घेता येतं याचं उदाहरण यावेळेला मुरे बी या संघानं पेश केलंय आणि त्याची सांगता देखील झाली आहे. लाजवाब फलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तीनही क्षेत्रातल्या आपल्या दादागिरीच्या बळावर हा विजय साकार केलाय. तो म्हणजे संकल्प स्पोर्ट्स.